हा वीडियो जुना वीडियो आहे आणि या जुन्या वीडियो मध्ये मी जी मांडणी करत आहे ती मांडणी शिक्षण व्यवस्थेच्या संबंधातला एक परिसंवाद आणि त्याच्यानंतरचा बक्षीस वितरण सोहळा यातला तो वीडियो आहे। याच्यात मी मांडलेलं पूर्ण स्टेटमेंट असं आहे की ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्यामुखी वेद गायले, संत परंपरेने अगदी जनावरंसुद्धा अशिक्षित राहिली नाही पाहिजेत अशी भूमिका घेतली होती, परंतु धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये असणाऱ्या ज्या एजंट आहेत त्यांनी मात्र गोरगरिबांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद केले। पण हा व्हिडिओ चुकीच्या अर्थाने व्हायरल करण्याचा प्रयत्न इथे झाला, जे अत्यंत दुर्दैवी आहे। मी वारंवार सांगते की जर मी कबीरपंथी आहे किंवा माझ्या घरातही भागवत परंपरा आहे आणि भागवत परंपरेमध्ये कर्मकांडाला, अंगारे दुपारी आणि बुवाबाजीला अजिबात थारा नाही, मी सुद्धा तेच सांगते की मी अंगारे दुपारी बुवाबाजी मानणाऱ्यांपैकी नाही, पण तरी सुद्धा मला माहिती आहे की हे गणेश शेटे जी तेच आहेत जे 2019 आणि 20 सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या संबंधाने अत्यंत चुकीच्या पद्धतीने आंदोलन करून कोरोनाच्या काळात सुद्धा त्यांच्याकडून राजीनामे मागण्याचा सातत्याने प्रयत्न करत होते। त्यामुळे गणेश शेटे यांचं आंदोलन हे कंप्लीटली राजकीय पक्षांचा स्टंट आहे। पण या सगळ्या प्रक्रियेमध्ये जर सच्चा भागवत परंपरेमधल्या सच्चा वारकरी संप्रदायातल्या लोकांना चुकूनही म्हणजे चुकीचा हे असल्यामुळे का असेना, पण त्यांच्या जर भावना दुखावल्या असतील तर मात्र मी माझ्या त्या सगळ्या वारकरी संप्रदायातल्या सर्व महानुभावांची अगदी दोन्ही हात तिसरं मस्तक जोडून क्षमा मागायला तयार आहे। संपलं।